नमस्कार तुम्ही एक कवी म्हणून एक गीतकार म्हणून आणि एक अभिनेते म्हणून आम्हाला प्रिय आहातच पण गुर गुलजार यांच्या तुमचं जे सख्य आहे मैत्र आहे त्याच्याविषयी तुम्ही काही सांगितलं किंवा त्यांची अनुवादित केलेली एखादी कविता ऐकवलीत तर खूप छान होईल त्यांची अनुवाद केलेली मराठीतली कविता मला आठवत नाही मी मगाशी गुलजार साहेबांबद्दल बरंच बोललो असं मला वाटतं पण पन... म्हणजे तो माणूस मोरागोरांग लैलेपासून गाणी लिहितो आहे ते पर्यंत गाणी लिहितो आहे आणि प्रत्येक गाणं आपल्याला आवडतं आहे कारण काळाबरोबर त्याने स्वतःला बदलत ठेवलेलं आहे आणि प्रत्येक मोठ्या कलावंताने काळाबरोबर स्वतःला जोडून बदलत ठेवलं पाहिजे त्या तरुण पिढी बरोबर बदलणाऱ्या काळाबरोबर त्यांना सतत राहिलं पाहिजे हेच गुलदार साहेबांकडे बघून वाटतं शिकावंसं असं वाटतं नमस्कार सर मग तुम्ही म्हणालात की कविता कधीही सुचते म्हणजे सेट वर किंवा विंगेत तर तुम्हाला आता या क्षणी कोणती कविता सुचते का एवढं <laughs> शीघ्र कवी नाही हो मी म्हणजे फिल्म मध्ये कसं होतं की एक सिच्युएशन आहे की ती मुलगी स्टेजवर कॉलेजचं गॅदरिंग चालू आहे आणि ती स्टेजवर नाचते आहे आणि समोर तिचा मु तिचं ती ज्याच्या प्रेमात पडली आहे तो गर्दीमध्ये बसलेला आहे आणि ती त्याच्यासाठी नाचते है अशी सिच्युएशन सांगितली जाते मग मी म्हणतो किती पैसे मिळणार या गाण्याचे मग ते म्हणतात पस्तीस हजार तीस हजार मग मला पटकन सुचत कधी कधी नाही पण सुचत कधी कधी पटकन सुजतं कधी कधी दोन दिवस लागतात कधी सहा सहा आठवडे लागतात कधी काय म्हणजे पण कधीतरी असं वाटतं कधी कधी असं होतं की काहीच सुचत नाही आणि बळजबरी होऊन जर जास्त लिहिलं ते पण हिट होऊन जातं तर आत्ता मला या क्षणी नवीन कविता सुचत नाही आहे पण चार ओळी अशाच ऐकवतो मी समुद्रावर कवी कारण लहानाचा मोठा समुद्रकिनारी झालेलो आहे तर माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील अशा काही काही कविता चार चार ओळींच्या पण लिहिलेल्या आहेत पण चंद्रशेखर गोखले पण माझा मित्र आहे चांगला त्याच्याही कविता मला आवडतात नमस्कार किशोर सर आपला दिठी नावाचा एक अतिशय सुंदर सिनेमा आमच्या चिपळूणकारांचा दुर्दैव आहे की तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तुम्ही सोनी लिव्ह वर बघा तो सोनी लिव्ह वर अवेलेबल आहे आम्ही तो सोनी वरच बघितला तिथेच तो पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळाला आणि त्यातलं आपलं काम हे प्रचंड आवडलं तर मला त्यानंतर आपली एक एबीबी माझावर मुलाखत ऍक्च्युली मला काय वाटतं की आता त्या मंडणगडून आलेली आणि मध्ये सुद्धा असे अनेक लोक अनेक, अने, अनेक 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 जण असतील ज्यांना चांगला सिनेमा बघायचा आहे ज्यांना वेगळा सिनेमा बघायचा आहे थिएटरमध्ये जे विनोदी वगैरे पॉप्युलर सिनेमा लागतात त्याच्यासार त्याच्या व्यतिरिक्त तिथीसारखा एक कपच्या सारखा फॅन्ड्रीसारखा असा वेगळा सिनेमा बघायचा आहे तर टी टी डब्ल्यू जे वाल्यांनी भावार्थवाल्यांनी एक फिल्म चळवळ पण उभी केली पाहिजे छोटीशी म्हणजे हा जसा पडदा तिकडे मागे आहे तसं दिठी इकडे सोनी लिव्हरनं डायरेक्ट दाखवू शकता लोकांना या हॉलमध्ये ए सी चालू करून म्हणजे गरम नाही होणार लोकांना आणि तुम्ही त्यांच्याकडनं फिल्म क्लब बनवू शकता तुम्ही पुस्तकांचं जसं म्हणजे समाज समृद्ध होणं म्हणजे काय फक्त पुस्तकं वाचली म्हणजे समाज समृद्ध होतो असं नाही समाजाने समाजातल्या लोकांनी चांगलं नाटक बघायला पाहिजे चांगला सिनेमा बघायला पाहिजे तर मला ती तुमच्या तु, लोकांना असं एक सजेशन द्यायचे आहे की तुम्ही ही जी चळवळ हे आहे ना ती आणखीन जरा व्याप्त व्याप्ती वाढवण्यासाठी सिनेमाचं पण एक अंग याला जोडून घेतलं पाहिजे आणि या अशा पडद्यावर चांगली साऊंड सिस्टीम वगैरे लावून तुम्ही लोकांना बोलवलं तर कितीतरी लोकांना वेगळा सिनेमा बघायचा आहे आणि मग त्या निमित्ताने ते जोडून घेऊ शकतील तुमच्याशी तर ते करायला पाहिजे तुमच्या बोलण्यावर मी फक्त त्याच्यात एकच ऍड करतो की हे तर अर्थात तुम्ही जे सल्ला दिला तो खूप दिवस आमच्या चर्चेत आणि विचारत होता आणि मला सांगायला आवडेल की यंदापासूनच आपण एक कोकणासाठीचा वेगळा फिल्म फेस्टिवल चालू केलेला द टॉकिंग फ्रेम फिल्म फेस्टिवल असं त्याचं नाव होतं मे महिन्यात मे महिन्यात तो रत्नागिरीला झाला दोन दिवसासाठी तीन दिवसासाठीचा तिथल्या सिटी प्राईडमध्ये त्याचे शोज होते तर आमच्या ही खरंच आमची मनापासूनची भूमिका आहे की सिनेमाचा खूप मोठा प्रभाव जनमानसावरती आहे त्याच्यामुळे चांगले सिनेमे लोकांपर्यंत पोहोचवणं हेच या मागचं उद्दिष्ट आहे तर आपण प्रयत्न करूया पुढच्या वेळी तो खेड मंडणगड किंवा चिपळूण या परिसरात आपण त्याच्यासाठी काही करता येऊ शकतं का नक्की नक्की किंवा जर ते माझा कार्यक्रम बघायला तिकडून इथे आले तर तुम्ही इथेही लावलं तरी ते तिकडून म्हणजे हळूहळू इतका तो म्हणजे वेगळं काही बघणारी लोकं संपूर्ण कोकणभर पसरलेली आहेत ती इथपर्यंत येऊ शकतात आता असाच हॉल मंडणगडमध्ये म्हणजे मंडळगड म्हणजे मागासलेला असं मला म्हणायचं नाही खूप चांगली ठिकाणं असतील तुम्ही सगळी व्यवस्था कराल तर जिथे जिथे व्यवस्था होऊ शकते तिकडे होऊच शकतं पण इथून सुरुवात करायला काय हरकत आहे असं मला वाटतं कारण आर्थिक पाठबळ आणि सगळी टीम तुमच्याकडे आहे त्यांच्यासाठी ते जरा जरा जिकरीचं काम आहे असं मला वाटतं नक्की नक्की पावसाळा संपू दे लवकरच चालू करू तुमचा प्रश्नच पूर्ण नाही बोला नक्की तर त्या दिठी सिनेमानंतर आपण एबीबी माझाला एक मुलाखत दिली होती तर त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की सत्यदेव दुबे यांनी आणि सुमित्रा भावे यांनी हा चित्रपट पाहायला आज हवं होतं कारण दुबेजींनी तुम्हाला जे काही शिकवलं हो ते सगळं तुम्ही त्या भूमिकेमध्ये उतलंय असं तुम्ही त्यावेळेला म्हटलं होतात तर मला हे एक विचारायचं होतं की तुम्ही दुबईजींकडे ज्याप्रमाणे गुरुकुल पद्धतीने जसे शिकतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे राहून बऱ्याच गोष्टी शिकलात असं एखादं गुरुकुल आज जी मुलं नाटक क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात यांच्यासाठी हवं असं आपल्याला वाटतं का आणि मग ते कुणीतरी सुरू करावं अशी आपली इच्छा आहे का किंवा ते निधन आपण सुरू करावं असं कधी आपल्याला वाटतं का नाही मी सुरू करावं असं मला नाही वाटलं पण खूप म्हणजे दोघा तिघांनी म्हटलं की तुम्ही जरा आता जरा लोकांना शिकव पण मला अजून ते पचत पचत नाही आहे पण मला असं वाटतं की चिपळूणसारखं ठिकाण किंवा जिल्ह्यासारखं जिथे सांस्कृतिकता आहे लोकांची उत्सुकता जास्त आहे तिथं हे असे उपक्रम सुरू करायला हरकत नाही आणि मीच नाही तर माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत जे इथे येऊन काम करू शकतात नाटकावर लोकांबरोबर तर ते पण म्हणजे हे सगळं कोकण समृद्ध करण्याचा सगळा ठेका यांनीच उतरला आहे उचलला आहे असं नाही तुम्हाला जर असं वाटतंय तुम्ही तुमच्या परीने काहीतरी सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं जर तुम्हाला काही अडचण आली तर यांचे सल्ले घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं फक्त तिकडे उभं राहून म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही चांगलं केलं पण फक्त प्रश्न उपस्थित करून परिस्थिती बदलणार नाही जे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत ते आणखीन सॉल्व्ह होण्यासाठी आपण काय करू शकतो याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटतं दुसरा एक प्रश्न होता जशी कोकणामध्ये कलाप्रेमी माणसं बरीच आहेत तशी खवय मंडळी सुद्धा बरीच आहेत तर तुम्ही किती खवैयात आणि तुम्हाला खायला काय काय आवडतं मी खूप चांगला स्वयंपाकी आहे आणि मला पुरणपोळी पासून ते बांगड्याच्या कालो तिकल्यापर्यंत सगळं काही येत चिकन मटण चपात्या गोल होतात चपात्या फुगतात नरम होतात चपात्या करणं आणि त्या फुगणं ही गोष्ट कम्प्लीट वेगळी आहे तर चपात्याच खूप चांगल्या करू शकतो पुरणपोळी चांगली करू, करू शकतो मासे चांगले करू चिकन मटण मा, चांगले करू शकतो मी कवी आहे किंवा नट आहे म्हणून माझ्या बायकोने माझ्याशी लग्न केले असं मला वाटत नाही मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून तिनं माझ्याशी लग्न केलं असा कधी कधी दाट संशय येतो मला नमस्कार सर एक नाट्य अभिनेता म्हणून सिने अभिनेता म्हणून गीतकार म्हणून आणि कवी म्हणून आज तुम्ही लोकप्रियही आहात लोकांसमोर आहात तुम्हाला स्वतःला यातली कुठली भूमिका जास्त आवडते आता मी तुमच्याशी बोलतो ही भूमिका मला जास्त आवडते <प्रेंगा> जेव्हा मी कविता म्हणत असतो तेव्हा मी कवीवर ते कवी प्रेम करत असतो माझ्यातल्या जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर असतो तेव्हा माझ्यातल्या अभिनेत्यावर प्रेम करत असतो आणि जेव्हा मी तुमच्यासारख्या लोकांबरोबर गप्पा मारत असतो तेव्हा मला गप्पा मारायला आवडत असतं मी जे काही करतो त्या क्षणी मी ते एन्जॉय करत असतो म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोचू शकतो असं मला वाटतं नमस्कार तुम्ही मग अशी म्हणालात की कविता वाचत असताना तुमच्यातला नाट्य अभिनेता तुम्हाला मदत करतो मग एखादी भूमिका करताना तुमच्यातला तरल मनाचा कवी तुम्हाला साह्यभूत ठरतो का असं कुठल्या भूमिकेबद्दल आहे असं बहुतांशी भूमिकांबद्दल होतं म्हणजे रोलमधली सेन्सिटिव्हिटी पकडण्यासाठी माझ्यातल्या कवी मनाचा पण उपयोग होत असावा जर तुम्ही दिठी चित्रपट पाहिला तर मला असं वाटतं की त्या कामामध्येच एक एक कवित्व आहे एक पोएटिकनेस आहे तो तुमच्या लक्षात येईल तर आ, आ, तुम्ही जर दिठी चित्रपट पाहिलात किंवा जोगोआ चित्रपट पाहिला तर माझ्यातल्या कवीतली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती त्या रोलमध्ये आपोआप हळूहळू झिरपत असणारच म्हणूनच ते काम तेवढंस सेन्सिटिव्ह होतं असं मला वाटतं शेवटचा शेवटचा एक प्रश्न घेऊया कारण नमस्कार सर नाटक असेल सिनेमा असेल तर तुमची एंट्री कशी झाली आणि तुम्हाला काय अडचणी आल्या की सहज एंट्री झाली पंधरा वर्ष काम केलंय सहज कसं होईल म्हणजे खूप वर्ष बॅक स्टेजच काम केलेलं आहे स्टेजवर कामच मिळालेलं नाही काम, काम करताना मोठ्या नटांना स्टेजवर पाहिलेलं आहे अनेक सिनेमे पाहिलेले आहेत डॉक्टर लागूनचे चित्रपट पाहिलेले आहेत निळू फुल्यांचे चित्रपट पाहिलेले आहेत विक्रम गोखल्यांचं स्टेजवर काम पाहिलेलं आहे विजया मेहतांनी डिरेक्ट केलेली नाटकं पाहिले आहेत दुबेंनी डिरेक्ट केलेली नाटकं पाहिलेली आहेत नसीरुद्दीन शाहला स्टेजवर काम करताना पाहिलेलं आहे अमरीश पुरीला अमोल वा, वा, पालेकरांना स्टेजवर काम करताना पाहिलं आहे त्यांचे सिनेमे पाहिले आहेत आणि या सगळ्यातून शिकत शिकत हळूहळू कधीतरी एक चंचू प्रवेश मिळतो आणि मग ते प्रकरण सुरू होत असं मला वाटत नदीसागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी किती दातरी पायचे